in last lecture we have studied the most important theorem homogeneous equation of a degree two in x and ax square plus 2 h x 5 plus b y square is equal to 0 represent a pair of lines passing through the origin if h square minus a b this condition is most important h square minus a b is greater than or equal to 0. Today, we are going to start remarks of this theorem. If h square minus a b strictly greater than 0, then line represented by 1 are distinct. If distinct.

की एच एस स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो असेल देन दिस पेअर ऑफ लाईन्स आर पासिंग थ्रू दी ओरिजिन मग ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू या दोन कंडिशन्स आहेत एच एस स्क्वेअर मायनस ए बी स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो असेल दॅन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय वन आर डिस्टिंक्ट एच एस स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू झिरो असेल देन को इन्सिडेंट आणि स्ट्रिक्टली लेस दॅन असेल देन डजनॉट रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स दीज रिमार्क्स आर व्हेरी इम्पॉर्टंट हे लक्षातच ठेवावे लागतात कारण याचा उपयोग पुढे एक्झाम्पल सोडवण्यासाठी होणार आहे सगळेच रिमार्क महत्त्वाचे आहेत इफ बी इज इक्वल टू झिरो देन वन ऑफ द लाईन इज वाय एक्सिस हूज स्लोप इज नॉट डिफायनड अँड

मायनस ए अपॉन टू एच इफ एच एस स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो असेल तर आपल्याला माहिती आहे पेअर ऑफ लाइन्स अँड बी इज नॉट इक्वल टू झिरो असेल देन स्लोप ऑफ द लाईन्स टू स्लोप्स मिळणार आपल्याला जे आपण थेरममध्ये पाहिले होते पहा थेरममध्ये आपण ते स्लोप फाईंड आऊट केले होते या ठिकाणी एम वन आणि एम टू हे थेरममध्ये आपण फाइंड आऊट केले होते इ एज बी इज नॉट इक्वल टू झिरो ओके तेच या ठिकाणी लिहिलेलं आहे इफ एच ए स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो अँड बी इज नॉट इक्वल टू झिरो देन स्लोप्स ऑफ द लाईन्स यम वन इज इक्वल टू मायनस एच मायनस स्क्वेअर रूट ऑफ एच एस स्क्वेअर मायनस ए बी डिव्हायडेड बाय बी एम टू इज इक्वल टू मायनस एच प्लस स्क्वेअर रूट ऑफ एच एस स्क्वेअर मायनस ए बी डिव्हायडेड बाय बी जर आपण त्या दोन स्लोब्सची जर ॲडिशन केली म्हणजे सम तर आपल्याला असं मिळेल जर तुम्ही सॉल्व करून पाहिला तर आपल्याला असं मिळते की मायनस टू एच अपॉन बी मीन्स सम ऑफ दी स्लोप्स एम वन प्लस एम टू इज इक्वल टू मायनस टू एच अपॉन बी अँड प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन एम वन इंटू एम टू इज इक्वल टू ए अपॉन बी हे जे स्क्वेअरबॉक्स केलेले फॉर्म्युलेज आहेत हे लक्षात ठेवायला लागतात कारण ह्याच्यावरून एक्झाम्पल सोडवायचे आहेत त्यानंतर लेट यम बी द स्लोप ऑफ द वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो देअर फॉर इट्स इक्वेशन इज म्हणजे एम हा जर एक स्लोप घेतला आपण मग स्लोपवरून इक्वेशन रॅट डाउन करायचं आपल्याला माहिती आहे की वाय इज इक्वल टू एम एक्स जर एम स्लोप असेल तर वाय इज इक्वल टू एम एक्स नाव सॉल्विंग इक्वेशन वन अँड टू एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू दॅट इज इक्वेशन नंबर वन वाय इज इक्वल टू एम एक्स दॅट इज इक्वेशन नंबर टू सॉल्विंग इक्वेशन वन अँड टू फॉर एम स्लोपसाठी आपण काय करणार ते इक्वेशन सॉल्व करणार वी गेट ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय आता ज्या ठिकाणी वाय आहे त्या ठिकाणी आपण एम एक्स सबस्टिट्यूट करणार म्हणजे हे सेकंड इक्वेशन आपण फर्स्ट इक्वेशनमध्ये काय करणार आहोत सबस्टिट्यूट करणार आहोत या ठिकाणी वाय जिथे आहे तिथे एम एक्स येईल इथं वाय जिथं आहे तिथे एम एक्स येईल ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एम एक्स स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो तर यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केला तर असं तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक टर्ममध्ये एक्स स्क्वेअर आहे म्हणजे इच अँड एव्हरी टर्म कंटेन एक्स स्क्वेअर सो वी टेक कॉमन एक्स स्क्वेअर जर आपण यातून एक्स स्क्वेअर कॉमन बाहेर काढला आणि तो एक्सक्वेअर या बाजूला जाऊन म्हणजे लेफ्ट हँड साईडची टर्म राईट हँड साईडला गेली की ती मल्टिप्लाय होत असते म्हणजे मल्टिप्लाय असेल तर डिवाईड होत असते असं होत असते मग या ठिकाणी जो एक्सस्क्वेअर आपण कॉमन काढतो तो तर तो एक्स्क्वेअर कॉमनकडून जर त्या बाजूला नेला तर तो कॅन्सल आउट होतो कारण तो झिरोला मल्टिप्लाय होतो मग या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे लिहिताना मात्र जिथे जिथे एक्स स्क्वेअर तो निघून गेला मग राहणार काय म्हणजे जर आपण इच्या निवरी टर्मला एक्स स्क्वेअरने डिवाइड केलं असं देखील चालतंय ज्याच्यामुळे तो स्क्वेअर निघून जातो मग या ठिकाणी जे काय उरणार आहे ते सिक्वेन्सने लिहिलेलं आहे पहा बी एम स्क्वेअर प्लस टू एच एम प्लस ए बी एम स्क्वेअर प्लस टू एच एम प्लस ए हे जे स्क्वेअर बॉक्स केलेले फॉर्म्युलेज आहेत हे लक्षात ठेवावे लागतात बी एम स्क्वेअर प्लस टू एच एम प्लस ए इज इक्वल टू झिरो इज एन ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो बी एम स्क्वेअर प्लस टू एच एम प्लस ए इज इक्वल टू झिरो ओके तर यावरून आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत शो दॅट लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन एक्सस्क्वेअर मायनस टू एक्स वाय मायनस थ्री वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो आर डिस्टिंक्ट आत्ताच आपण जे काही रिमार्क्स पाहिले त्याच्यामध्ये डिस्टिंक्ट कोइन्सिडंट हे वर्ड आले होते आणि डिस्टिंक्ट केव्हा लाईन्स असणार आहेत ज्या वेळेला एच ए स्क्वेअर मायनस ए बी स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो असेल त्यावेळेस मग आपल्याला जे काही इक्वेशन दिलेलं आहे त्याच्यामधून आपण एच ए बी याच्या व्हॅल्यूज काय करणार फाइंड आउट करणार आणि मग एच ए स्क्वेअर मायनस ए बी फाइंड आउट करणार आणि जर तो ग्रेटर दॅन झिरो आला देन दि लायन्स आर डिस्टिंक्ट या ठिकाणी कम्पेअरिंग सोल्युशनमध्ये पहा कम्पेअरिंग इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स वाय मायनस थ्री वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो विथ ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो वी गेट म्हणजे जे काय हे जनरल फॉर्म असतो त्या जनरल फॉर्मनी दिलेल्या गिवन इक्वेशनशी आपण काय करणार कम्पेअर करणार कम्पेअर केल्यानंतर आपल्याला मिळेल ए इज इक्वल टू वन एच इज इक्वल टू मायनस वन अँड बी इज इक्वल टू मायनस थ्री एच एस स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू मायनस वन स्क्वेअर मायनस वन इन टू मायनस थ्री वन प्लस थ्री दॅट इज इक्वल टू फोर तर हा जो फोर आहे विच इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो As h square minus ab is strictly greater than 0, lines represented by equation x square minus 2xy minus 3y square are distinct. Understand? Next, find the sum and product of slopes of the lines represented by x square plus 4xy minus 7y square is equal to 0. आपल्याकडं एम वन प्लस एम टूचा फॉर्म्युला आहे एम वन टू एम टूचा फॉर्म्युला आहे तर एम वन प्लस एम टू इज इक्वल टू मायनस टू एच अपॉन बी एम वन एम टू एम टू इज इक्वल टू ए अपॉईंट बी मग आपल्याकडं काय एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट ह्याच्या टू एच आणि बी ए बीच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत का B, A, B, तर नाहीत तर त्या आपल्याला काढून घ्याव्या लागणार त्या कशा काढून घ्यायच्या तर गिवन इक्वेशन कम्पेअर्ड विथ ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो Comparing equation with we get a is equal to 1, h is equal to 2, b is equal to minus 7. If m1 and m2 are slopes of the lines represented by this equation, then m1 plus m2 is equal to minus 2h upon b, and m1 into m2 is equal to a upon b. Therefore, m1 plus m2 is equal to minus 4 upon minus 7, that is equal to 4 upon 7. And m1 into m2 is equal to my 1 upon minus 7, that is equal to minus 1 upon 7. Therefore, the sum is 4 divided by 7 and product is minus 1 upon 7. Understand? आपल्याला एक्झाम्पलमध्ये सगळी माहिती दिलेली असते फक्त त्याचा उपयोग करून आणि फॉर्म्युलेचा उपयोग करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे असतात त्यासाठी फॉर्म्युलेज हे पाठच करावे लागतात त्याला ऑप्शन नाही नेक्स्ट फाईंड द सम अँड द प्रोडक्ट ऑफ स्लोप्स ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स वाय मायनस सेवन वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो कम्पेअरिंग इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स वाय मायनस सेवन वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो हे सेम एक्झाम्पल आहे पहा ओके नेक्स्ट फाइंड द वॅल्यू ऑफ के इफ टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो इज वन ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय थ्री एक्स स्क्वेअर प्लस के एक्स वाय प्लस टू वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो तर या ठिकाणी आपल्याला टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो इज वन ऑफ द लाईन दिलेली आहे रिप्रेझेंटेड बाय धिस लाईन म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे मग त्यानंतर फाईंड द व्हॅल्यू ऑफ के म्हणजे ह्या दोन्हीचा उपयोग करून आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर आपल्याला माहिती आहे स्लोप ऑफ द लाईन टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो इज मायनस टू कसं काय तर वी नो दॅट यम इज इक्वल टू यम म्हणजे काय स्लोप यम इज इक्वल टू मायनस कोइफिशंट ऑफ एक्स डिवायडेड बाय कोइफिशंट ऑफ वाय हे स्लोप कसा फाइंड आउट करायचा आपण हे इलेवन्थमध्ये पाहिलेलं आहे तर अशा प्रकारचं इक्वेशन असताना म्हणजे एक्स प्लस, प्लस एक। बी वाय प्लस सी इज इक्वल टू जरी अशा प्रकारचं इक्वेशन असताना स्लोप इज इक्वल टू मायनस ए अपॉन बी एस तो म्हणजेच एक्सचं कोइफिशंट डिवायडेड बाय वायचा कोइफिशंट असं असतो मग मायनस कोइफिशंट ऑफ एक्स डिवायडेड बाय कोइफिशंट ऑफ वाय या ठिकाणी मिळणार स्लोप ऑफ द लाईन हे मी तुम्हाला पाहिजे तर इलेव्हेनचं सांगते दाखवते लक्ष द्या हे बघा स्लोप अँड इंटरसेप्ट हा इलेव्हेनचा पार्ट आहे द इक्वेशन ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो कॅन बी रिटर्न ॲज हे आपण अशा पद्धतीने देखील रे राईट डाऊन करू शकतो म्हणजेच बी वाय लेफ्ट हँड साईडला ठेवलं आणि बाकीचे टर्म तिकडे नेले मायनस ए एक्स मायनस सी आणि जर इच अँड एव्हरी टर्मला आपण बीने डिवाईड केलं तर आपल्याला वाय इज इक्वल टू मिळेल मायनस ए अपॉन बी एक्स मायनस सी अपॉन बी इफ बी इज नॉट इक्वल टू झिरो म्हणजे आपल्याला माहिती आहे की डिनॉमिनेटर झिरो नस नसतो कधी कंपेरिंग धीस विथ स्लोप इंटरसेप्ट फॉर्म स्लोप ऑफ द लाईन इज यम इज इक्वल टू मायनस ए अपॉन बी आपल्याला मिळणार ओके म्हणजेच

अँड मायनस टू इज द रूट ऑफ द ऑक्झिलर इक्वेशन देन टू एम स्क्वेअर प्लस के एम प्लस थ्री इज इक्वल टू झिरो आपल्याला माहिती आहे ना बी एम स्क्वेअर प्लस टू एच एम प्लस सी प्लस ए इज इक्वल टू झिरो असते ना ऑक्झिलर इक्वेशन तसं काय येणार इथं टू एम स्क्वेअर प्लस के एम प्लस थ्री इज इक्वल टू झिरो हे बघा या ठिकाणी जो काय दिलेला आहे ते ए एक्स स्क्वेअर जर केलं तर ए काय येणार तुमचा थ्री ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय म्हणजे टू एच काय येईल के एक्स प्लस बी वाय स्क्वेअर म्हणजे बी काय येणार टू येणार इथं ह्याच्यावरून तुम्ही आधी ए बी ए बी आणि टू एचच्या व्हॅल्यू आधी लिहून ठेवू शकता आणि त्याच्यावरून तुम्ही अगजर इक्वेशन जे काय आहे बी एम स्क्वेअर प्लस टू एच एम प्लस आहे ना बी एम स्क्वेअर इथं बी काय आहे टू आहे म्हणून बी एम स्क्वेअरचे इथं येणार टू एम स्क्वेअर प्लस टू एच एम टू एच एम ना पण इथं काय येणार आहे के एक्स म्हणून येणार के एम प्लस ए ए काय येणार थ्री इज इक्वल टू झिरो विनो दॅट एम इज इक्वल टू मायनस टू देअर फोर टू इन ब्रॅकेट मायनस टू स्क्वेअर प्लस के इन टू मायनस टू प्लस थ्री इज इक्वल टू झिरो देअर फोर एट मायनस टू के हे काय सिम्प्लिफिकेशन आहे एट मायनस टू के प्लस थ्री इज इक्वल टू झिरो मायनस टू के प्लस इलेव्हन इज इक्वल टू झिरो therefore फोर टू के इज 11 टू इलेव्हन देअर फोर के इज इक्वल टू इलेव्हन बाय टू गिवन अँसर ओके आय होप यू कॅन अंडरस्टँड इट आता या ठिकाणी आपण थांबूया आज आपल्या काही रिमार्क्स आणि त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स झालेले जा आहेत याच्या पुढची एक्झाम्पल्स नेक्स्ट लेक्चरला होतील ओके थँक्यू